गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। आवाज येते गुड मास्टर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर। आवाज क्लियर येतोय का माझा? यस सर। क्लियर सर येतोय? यस सर। ओके स्टार्ट करूया। पहिल्यांदा काय थोडं सूचना सांगायचं तुम्हाला नसलं आता आपल्या ऍडमिशन तर झालेलं आहे। आता इथून पुढे आपल्याला थोड्या दिवसात स्कॉलरशिप फॉर्म भरायचे चालू होते। ज्यांनी ओपन मध्ये आहे त्यांना ईबीसी फॉर्म असते, ज्यांनी कास्ट मध्ये त्यांचं स्कॉलरशिप फॉर्म असते, ठीक आहे। मग त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट वगैरे काय काय लागतील आताच आपल्याला काढून घ्यायचं आहे आता, ठीक आहे। आता मी डॉक्युमेंट काय काय सांगतोय ते डॉक्युमेंट सगळ्यांनी काढून घ्यायचं आहे। आणि बँकेत वगैरे पहिल्यांदा तुम्हाला नॅशनल बँकेमध्ये अकाउंट पाहिजे, तिथलं पासबुक लागते आपल्याला। कुठल्या तरी बँकेचं अकाउंट काढायचं, त्या बँकेला आधार कार्ड लिंक कंपल्सरी आहे, ठीक आहे। आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्याला स्कॉलरशिप फॉर्म भरता येत नाही। मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक पाहिजे, तिथं आधार कार्ड लिंक असेल तर आपल्याला मोबाईलमध्ये एक ओटीपी येते, मग ओटीपीवर आपल्याला ते फॉर्म भरता येते। लक्षात येतं सगळ्यांना? आणि आधार कार्ड ते तुम्ही अपडेट केलं नसेल, ते लहान असताना तुम्ही पाचवीला चौथीला वगैरे काढले असेल आधार कार्ड, ते आता सगळ्यांनी अपडेट करून घ्यायचंय। ते त्याला 15 दिवस लागतो परत अपडेट व्हायला। मोबाईल नंबर आणि ते फेस वगैरे सगळे एकदम अपडेट करून ठेवायचं, ठीक आहे। 15 दिवसात सगळे अपडेट होऊन येते। मग ते आल्यानंतर बँक पासबुक वगैरे सगळे काढून ठेवायचं। आता हे झालं ना बरोबर, आता हे बँक पासबुक आणि आधार कार्डचं झाले। आता अजून डॉक्युमेंट काय काय लागणार आहे आपल्याला ईबीसी ला आणि स्कॉलरशिप फॉर्म भरायला? आता ईबीसी साठी तुम्हाला उत्पन्न दाखला कंपल्सरी आहे, उत्पन्न दाखला काढून घ्यायचं सगळ्यांनी कंपल्सरी आहे त्याला। आणि उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे ईबीसी फॉर्म भरायला किंवा स्कॉलरशिप फॉर्म भरायला। आपल्याला 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे उत्पन्न दाखला, इन्कम सर्टिफिकेट, ठीक आहे। पहिला डॉक्युमेंट झाले। सेकंड डोमेसाइल, डोमेसाइल आपल्याला रहिवासी दाखला, महाराष्ट्रात आपल्याला हे रहिवासी दाखला काढून घ्यायचा आहे तहसीलदार मधले, तहसीलदार कार्यालय मधलं डोमेसाइल सर्टिफिकेट आपल्याला काढून घ्यायचं आहे, त्यासाठी रहिवासी दाखला आपण याच्यामध्ये म्हणतो, ठीक आहे। सेकंड झाले। हॅलो सर। थर्ड वन, हा हॅलो सर, बोला सर। ते तुम्ही वार्षिक उत्पन्न 8 लाख सांगितले ना? 8 लाखापेक्षा म्हणजे तिला पुढे नकोय आपलं, 8 लाखापर्यंत असायला पाहिजे, तिचा आत असायला पाहिजे पुढे। माझ्या वडिलांचं 9 लाख येत आहे। तुम्हाला ईबीसी नसेल ना फॉर्म, तुम्हाला सांगितले असेल ना सरांनी फॉर्म माहित आहे। बर तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म म्हणजे एबीसी फॉर्म वगैरे तुम्हाला सांगितले असेल ना, तिला म्हणजे 9 लाख जर असेल तुम्हाला ते एबीसी सवलत घेता येत नाही वगैरे सांगितलंय ना सरांनी तुम्हाला? मी सरला फोन करतो नाही तर बरं नंतर, हा नंतर मला कॉन्टॅक्ट कर परत। आणि उत्पन्न दाखला काढून घ्या, डोमेसाइल सर्टिफिकेट काढून घ्यायचंय आणि बँक पासबुक काढून घ्यायचंय, आधार कार्ड अपडेट करून घ्यायचंय, एवढा मेन आहे सगळ्यांना पहिल्यांदा करून घ्यायचा, ठीक आहे। ज्यांनी कास्ट मध्ये स्कॉलरशिप फॉर्म घेणार स्कॉलरशिप घेणार आहे त्यांनी काय करायचं, नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे, कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, हे दोन गोष्ट तुम्हाला करून काढून घ्यायचंय। त्यानंतर उत्पन्न दाखला, डोमेसाइल, हा एवढं इम्पॉर्टंट आहे सगळ्यांनी काढून घ्या। त्याचबरोबर आधार कार्ड अपडेट करून घ्या, मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि बँक पासबुक काढायचं। बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे तिथं पासबुक काढताना, हे लक्षात ठेवा। आणि साधा बँकेचं काढायचं नाही, नॅशनलाइज बँक काढायचं। आलंय का लक्षात सगळ्यांना? येस सर। हे 15 दिवसात सगळ्यांनी काढून ठेवायचं आहे, करून घ्या सगळ्यांनी। सर आधार कार्ड आधीच आहे, आता दुसरं काढायचं का? नाही नाही दुसरं काढायचं नाही रे, त्यालाच अपडेट करून घ्यायचा।
आता दुसरं कार्ड म्हणजे तू पाचवीला काढले असेल ना ते आधार कार्ड वगैरे सव्वीस सातवीला आता थोडं अपडेट करून घ्यायचं त्याचं तुमचं फेस वगैरे चेंज होते थंब वगैरे चेंज होते अपडेट करून घ्यायचं त्याचबरोबर मोबाईल नंबर पण तुम्हाला परमनंट नंबर कुठलाही मोबाईल नंबर ती मोबाईल नंबर तिथं अपडेट करून घ्यायचं त्याला लिंक करून घ्यायचं सगळं अपडेट करायचं ठीक आहे परत पुढे स्कॉलरशिप फॉर्म चालू झालाय की ईबीसी फॉर्म भरायला चालू झालाय की मग त्यावेळी तुम्ही करत बसू नका त्यावेळी परत तुम्हाला लई प्रॉब्लेम येतोय त्यावेळी लवकर होत नाही अपडेट होत नाही काय ना काय प्रॉब्लेम येतोय मग तसं आपल्याला एबीसी फॉर्म भरायला एक दोन महिने उशीर होतोय उशीर झाला की परत डेट पुढे गेले की आपल्याला परत सगळे फी भरावं लागते एबीसीचं जर आपण फॉर्म नाही भरले मग कॉलेज फी भरावं लागते वगैरे असं चालते त्यामुळे आतापासूनच आपण काय करूया ते सगळे क्लिअर करत जायचं ठीक आहे अपडेट करून घ्या पहिला मी सगळे आले लक्षात सगळ्यांना येस सर लेक्चर स्टार्ट करू आपण आता कालच्या लेक्चरला मी होमवर्कला एक्झाम्पल दिलं होतं सगळ्यांना किती एक्झाम्पल दिलं होतं होमवर्कला मी दोन एक्झाम्पल दिलं होतं ना तीन सर हा तीन एक्झाम्पल मी सॉल्व्ह करायला दिलं होतं सॉल्व्ह केलं का सगळ्यांनी किती येतो आन्सर कुठलं कोणतरी एकाने सांगा एक कुठलं तरी एक्झाम्पलचं पहिला एक्झाम्पल मी फर्स्ट डिटर्मिनंट दिला होता बघा 3/3 कुठलं दिलं होतं डिटर्मिनंट कोण सांगू शकता का मला त्याचा आन्सर येते 40 एक डिटर्मिनंट दिलं होतं बरोबर हा डिटर्मिनंट दिलं होतं मी कुठले 9/12 कोण सॉल्व्ह केला की सगळ्यांनी काय त्याचा आन्सर 141 153 हा 9/12 141 153 त्याचा आन्सर काय येतोय 40 आलाय का आन्सर सगळ्यांचा मिस्टर यस म्हणून नका सगळ्यांनी सॉल्व्ह करून या ते स्क्रीन प्रेझेंट करायला लावणार आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी आता जर तुम्हाला विचारलं मी तुम्ही मला पाठवायचं म्हटलं तुम्ही लवकर पाठवलं पाहिजे व नुसतं हो म्हणायचं नाही डेली वर्क तुम्ही कंपल्सरी करायचं ठीक आहे दुसरा एक एक्झाम्पल कुठलं दिलं होतं 3 - 1 - 2 3 - 2 1 3 - 1 - 2 3 - 2 - 3 ह्याचा आन्सर काय सोडवून दाखव सोडवून दाखव ह्याचा आन्सर काय येते कोण -12 आन्सर येते बघा -12 आन्सर यायला पाहिजे किती जण सॉल्व्ह केले हे एक्झाम्पल बघा केले सर विवेक हा बर सर काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करून दाखव का ही एक्झाम्पल सर ओके आपण सॉल्व्ह करू बघायचं अजून एकदा काय दिलं होतं एक्झाम्पल आपल्याला काय झालं स्क्रीनला -1 - 2 - 3 - 2 - 3 बरोबर हा एक्झाम्पल आपल्याला काय करायचं त्याचं डिटर्मिनंट फाइंड करायचं आपल्याला दिलेला डिटर्मिनंट इक्वल टू काय घेतो आपण डी इज इक्वल टू घेतो ठीक आहे डी इज इक्वल टू पहिल्यांदा घ्यायचं त्यानंतर आपल्याला ह्याचं साईन माहित आहे फर्स्ट रो मधलं साईन आपल्याला माहित आहे पहिला प्लस असतोय सेकंड काय असतोय मायनस असते नंतर काय असतं इथं प्लस असते ठीक आहे एवढं लक्षात आहे सगळ्यांना फर्स्ट रो आपल्याला काय करायचंय सिलेक्ट करायचंय
फर्स्ट रो घेऊन आपल्याला काय करायचं डिटरमिनंट फाइंड करायचे. फर्स्ट रो कसं येणार बघा, पहिल्यांदा प्लस थ्री घ्यायचा, पहिलं काय साइन आणि प्लस थ्री घ्यायचा. प्लस थ्री घेतल्यानंतर आता त्याचं करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम काय करायचंय, ड्रॉप करायचंय. फर्स्ट कॉलम फर्स्ट रो ड्रॉप करायचा, डिलीट करायचा. बरोबर आहे, डिलीट केल्यानंतर काय होतं बघा, रिमेनिंग एलिमेंट काय करायचं, डिटरमिनंट फॉर्ममध्ये लिहून घ्यायचा. कुठल्या कुठल्या एलिमेंट राहिले आता, मायनस वन, मायनस टू, मायनस टू, मायनस थ्री राहिले. ठीक आहे, हा चार एलिमेंट राहतोय. ठीक आहे, नेक्स्ट काय येतं इथं, नेक्स्ट आता साइन मायनस आहे, तिथं मायनस साइन घ्यायचं लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय येतं, साइन मायनस आहे, त्यानंतर नंबर काय देतं, मायनस टू आहे, हा नंबर घ्यायचा. ठीक आहे, त्यानंतर आता काय करायचं, करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम काय करायचं, ड्रॉप करायचं. बघा कुठले रो आणि कॉलम ड्रॉप होतोय इथं, थ्री मायनस टू आणि थ्री मायनस थ्री. बघा सेकंड कॉलम आणि फर्स्ट रो ड्रॉप करायचे. कुठले सेकंड कॉलम ड्रॉप करायचं आणि फर्स्ट रो ड्रॉप करायचं. राहिला कुठला एलिमेंट राहतो बघा, थ्री मायनस टू, थ्री मायनस थ्री, थ्री मायनस टू, थ्री मायनस थ्री राहतो. ठीक आहे, नेक्स्ट आता कुठला नंबर घ्यायचा, प्लस वन घ्यायचा इथं आपल्याला, प्लस वन इन टू. आता काय राहतोय बघा, थ्री मायनस वन, थ्री मायनस. आता बघा प्लस वन आपण थर्ड एलिमेंट घेतले, थर्ड एलिमेंट घेतल्यानंतर त्याचं करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम कुठला येतोय, हा थर्ड कॉलम येतोय, थर्ड कॉलम आणि फर्स्ट रो काय करायचं, डिलीट करायचं. आता कुठल्या कुठल्या एलिमेंट राहतोय, थ्री मायनस वन, थ्री मायनस टू, थ्री मायनस, थ्री मायनस वन, थ्री मायनस टू राहतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? ओके, एक्सपांड करायचं बघा, एक्सपांड कसं करतो मी आता, इज इक्वल टू आता प्लस थ्री आज इट शिवायचा. ठीक आहे, आता ब्रॅकेट मध्ये काय करायचं, डिटरमिनंट सॉल्व्ह करून घ्यायचा. डिटरमिनंट कसं सॉल्व्ह करतो आपण, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो इथं. काय करायचं इथं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. मायनस वन इंटू मायनस थ्री किती येतोय, थ्री, थ्री. पहिल्यांदा ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा, त्यानंतर अँटी डायगोनल, मेन डायगोनल ना, हे मेन डायगोनल येतोय. पहिल्यांदा त्याचा काय मागायला होत काय माहित, बाकी तीच मला पण केलं त्याने. सर आवाज येत नाही. ओके, स्क्रीन दिसतंय का मला सगळ्यांना? होय सर. येस सर. हा बघा, आता काय करायचं इथं आपल्याला, हा ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. फर्स्ट डिटरमिनंट आपल्याला, हा डिटरमिनंट काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मायनस थ्री इंटू मायनस वन इंटू मायनस थ्री काय येतोय, प्लस थ्री, प्लस थ्री येतोय. ठीक आहे, आणि मध्ये साइन मायनस असतोय लक्षात ठेवा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याचं मध्ये साइन मायनस असतोय. नेक्स्ट काय करायचं, अँटी डायगोनल एलिमेंटचा गुणाकार करायचा. मायनस टू इंटू मायनस टू, प्लस फोर येतोय. ब्रॅकेट कम्प्लीट झाले.
नेक्स्ट काय येतं मायनस इथं बघा तिथं काय येतं बघा ह्या दोन्हीचं मायनस इंटू मायनस दोन मायनस आहे तिथं मायनस इंटू मायनस काय होतो इथं प्लस 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 टू येतोय ठीक आहे मायनस इंटू मायनस टू काय येतोय प्लस टू येतोय आता ब्रॅकेटमध्ये परत आता ब्रॅकेटमध्ये काय करायचंय त्या डिटरमिनंट परत सॉल्व्ह करायचं आपल्याला डिटरमिनंट कुठले डिटरमिनंट सॉल्व्ह करायचं हा परत ह्याचं बघा दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं थ्री इंटू मायनस थ्री किती येतोय मायनस नाईन येतोय मध्ये साईन परत मायनस आहे तिथं थ्री इंटू मायनस टू किती येतोय मायनस सिक्स आहे ठीक आहे ब्रॅकेट कम्प्लीट होतोय नेक्स्ट काय करायचंय बघा परत थर्ड एलिमेंट प्लस वन आहे तिथं प्लस वन घ्या तिथला एलिमेंट बघा हे हा प्लस वन इंटू ब्रॅकेटमध्ये काय करा सॉल्व्ह करा परत इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं थर्ड डिटरमिनंटचं दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं थ्री इंटू मायनस टू किती येतोय मायनस सिक्स मध्ये मायनस असतोय आणि थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री ब्रॅकेट कम्प्लीट ह्याचं क्लोज करायचं इथपर्यंत कळलं सगळ्यांना काय डाऊट ह्याच्यामध्ये येस सर ओके नेक्स्ट बघूया काय होतं बघा इज इक्वल टू त्याचं पुढे काय येतं बघा तिथला हा आता इथं बघा ह्या थ्री इंटू थ्री बाहेर येतोय थ्री इंटू आता थ्री मायनस फोर काय येतोय मायनस वन मायनस वन काय झालं इथं थ्री इंटू मायनस वन झालंय ठीक आहे थ्री इंटू काय झालं इथं थ्री इंटू मायनस वन झालं ब्रेकेट मध्ये मायनस वन राहतोय नेक्स्ट प्लस टू इंटू नेक्स्ट ब्रेकेट मध्ये बघा काय येतं तिथं प्लस टू इंटू बघा ह्याचा मायनस नाईन आणि मायनस ऑफ मायनस सिक्स आहे तिथं मायनस ऑफ मायनस सिक्स या दोन्ही मध्ये गुणा प्लस होतोय तिथं मायनस इंटू मायनस प्लस होतोय दॅट इज मायनस नाईन प्लस सिक्स होतोय मायनस नाईन प्लस सिक्स किती मायनस थ्री येतो ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा काय येतं प्लस वन इंटू आता मायनस सिक्स मायनस इंटू मायनस प्लस होतोय मायनस सिक्स प्लस त्या दोन्ही बघा इथं मायनस सिक्स प्लस थ्री येतोय किती येतो मायनस सिक्स प्लस थ्री मायनस प्लस वन इंटू हे मायनस थ्री येतो ब्रेकेट मध्ये गुणाकार करून घ्या थ्री इंटू मायनस वन काय येतोय मायनस थ्री येतोय टू इंटू मायनस थ्री मायनस सिक्स येतोय आणि वन इंटू मायनस थ्री डीज इक्वल टू मायनस ट्वेल्व येतो शेवटी आन्सर डीज इक्वल टू ओके समजलं सगळ्यांना येस सर येस सर लिहून घेतलं का येस सर हो सर ओके आपण नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं मग येस सर एक्स चं व्हॅल्यू कसं फाइंड करायचं हे आपण बघूया आता पुढे राहिले आता हे मागचं पहिलं स्टार्टिंग पासून आहे बघा त्यानंतर हे लास्ट राहिले हा नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या एक्स कसं आता सॉल्व्ह करूया आपण डिटरमिनंटचं इक्वेशन काय करूया सॉल्व्ह करूया त्याच्यावरती कुठलंही त्या डिटरमिनंट मध्ये एक एलिमेंट आपल्याला माहित नसते ते काय एक्स दिलेलं असतं त्या ठिकाणी त्या एक्स ठिकाणी काय येतो आन्सर ते आपण एक्स व्हॅल्यू इथं फाइंड आउट करायचंय आपल्याला त्याला आपण काय म्हणतोय सॉल्व्ह करायचं आपल्याला दिलेला डिटरमिनंट इक्वेशन बघूया आपण त्या टाइपचे एक्झाम्पल बघूया मग ते झालं की ह्यातलं मेन पॉइंट एक पॉइंट संपतोय त्यानंतर आपण क्रॅमर रूल वगैरे चालू करणार आहे ठीक आहे हे डिटरमिनंट काढायचं कोणाला काय प्रॉब्लेम येतो विचारतात मला तर एक दोन एक्झाम्पल घेऊया आपण डिटरमिनंट एकदा तुम्हाला समजले ना मग पुढे आपल्याला काय प्रॉब्लेम येत नाही मग इथंच तुम्ही अजून अडकल आले की मग पुढे आपल्याला अवघड जातोय झालंय का चला नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या फाइंड एक्स फर्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड एक्स
सर आवाज येत नाही एक मिनिट ओके बघा येतात स्क्रीन दिसतंय का माझ्या सगळ्यांना फाइंड फाइंड एक्स इफ इफ डिटरमिनेंट ऑफ 439 327 14x = 0 एक डिटरमिनेंट इक्वल टू समजा आलं डिटरमिनेंटचं इक्वेशन असते त्याच्यामध्ये एक डिटरमिनेंट मध्ये ना आपल्याला एक अननोन व्हॅल्यू दिलेलं आहे आपलं एक्स दिलेलं बघा इथं हा काय दिलं इथं हा एक्स दिले 9th एलिमेंट आहे एक्स दिले त्याचा व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायचं ठीक आहे हा डिटरमिनेंटचं इक्वेशन युज करून काय करायचं आपल्याला तर एक्सचा व्हॅल्यू आपण इथं फाइंड करणार आहे सगळ्यांनी लक्ष द्या इकडं इथं काय दुसरा प्रोसेस काय नाही फक्त डिटरमिनेंट काढत जायचं आपल्याला मग शेवटी एक्स वेगळा करायचा आपल्याला आणि राहिलेला कॉन्स्टंट टर्म एक्स साईडला ठेवायचा आणि एक्स एक्स साईडला ठेवायचं मग आपल्याला एक्स व्हॅल्यू मिळतो तिथं ठीक आहे फक्त डिटरमिनेंट काढत जायचं आपल्या ह्याच्यापासून काय आपल्याला वेगळं करत जायचं नाही बघा एक्झाम्पल लिहून घेतलं सगळ्यांनी बघा इथं एक्झाम्पल मी स्टार्ट करतोय सॉल्व्ह करायला आता हे तर इज इक्वल टू चिन्ह वर काय लिहायचं नाही आता इथं एरो येणार आहे ठीक आहे डिटरमिनेंट लिहून घ्यायचं आहे काय दिले 439 327 14x = 0 दिले ठीक आहे सॉल्व्ह करत जाऊया आपण बघा इथं पहिल्यांदा काय करायचं आपल्याला सेम डिटरमिनेंट मेथडने आपण सॉल्व्ह करत जाणार आहे प्लस मायनस प्लस असतो इकडं फक्त राईट हँड साईडला आपण इज इक्वल टू 0 ठेवत जायचं शेवटपर्यंत आणि लेफ्ट हँड साईडला डिटरमिनेंट काढत जायचं आता प्लस 4 घ्यायचं फर्स्ट एलिमेंट काय करतो आपण प्लस 4 त्यानंतर आता रिमेनिंग एलिमेंट काय करायचं डिटरमिनेंट फॉर्ममध्ये लिहायचंय काय येतं बघा डिटरमिनेंट फॉर्ममध्ये आता प्लस 4 सिलेक्ट केले आपण त्याला काय होणार इथं फर्स्ट रो ड्रिल ड्रॉप होणार आणि फर्स्ट कॉलम ड्रॉप होणार प्रायर एलिमेंट किती येतोय 274 4x येते ठीक आहे त्यानंतर काय करायचंय मायनस 3 घ्यायचंय तिथं ठीक आहे मायनस 3 घेतल्यानंतर काय येतो बघा 371 मायनस 3 घेतल्यानंतर सेकंड एलिमेंट आपण इथं सिलेक्ट करतोय सेकंड एलिमेंट सिलेक्ट केल्यानंतर काय होतं इथं सेकंड कॉलम आणि फर्स्ट रो आपल्याला इथं काय करायचंय ड्रॉप करायचंय कुठले सेकंड कॉलम फर्स्ट रो आपल्याला इथं ड्रॉप करायचंय आणि राहिलेले एलिमेंट काय करा लिहून घ्या 371 1x बरोबर आहे इथं प्लस 9 येते प्लस 9 घ्या प्लस 9 घेतल्यानंतर आता थर्ड कॉलम आणि थर्ड कॉलम ड्रॉप होतोय थर्ड कॉलम फर्स्ट रो ड्रॉप करतोय राहते वेळ तिथं 3214 इज इक्वल टू काय राहिलं इथं 0 येते इट इज लेस जायचं समजलं इथं पर्यंत सगळ्यांना येस सर ओके नेक्स्ट बघा काय येतं इथं हे जर एरो दाखवायचं इज इक्वल टू त्याचं पुढं काय येतं बघा प्लस 4 इन टू आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या दोन्हीचं
क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येतोय 2 इंटू एक्स काय येतोय 2x ठीक आहे हा मायनस 4 इंटू 7 28 ठीक आहे ब्रॅकेट क्लोज झाले नेक्स्ट मायनस 3 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा परत प्लस 9 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 4 इंटू 3 12 मायनस 2 इंटू 1 2 इज इक्वल टू 0 झाले ठीक आहे इज इक्वल टू काय मिळाले आता आपल्याला 0 मिळाले आतापर्यंत समजले का सगळ्यांना आता नेक्स्ट बघा पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करायचं आपल्याला आता ब्रॅकेट मध्ये पहिला ब्रॅकेट चेक करायचा पहिला ब्रॅकेट मध्ये बघायचं हा ब्रॅकेट मध्ये ना 2x मायनस 28 आपल्याला करता येते का करता येते का आपल्याला 2x मायनस 28 कारण हा करता येत नाही आपल्याला कारण x काय माहित नाही आपल्याला x चा टर्म वेगळाच आहे आणि 28 हा कॉन्स्टंट झाले आता 2x काय झाले व्हेरिएबल झाले त्यामुळे दोन्ही इथं मिक्स होत नाही सेम टर्म असेल तर आपल्याला मिक्स होत असते तिथं इथं वेगवेगळं टर्म असल्यामुळं इथं आपण बेरीज करू शकत नाही वजा करू शकत नाही ह्याला काहीच करू शकत नाही आपण बरोबर आहे 2x मायनस 28 ऍज इट इज राहणार ते फक्त आपल्याला काय करायचंय ब्रॅकेटचं बाहेर जे कॉमन मल्टिप्लाय आहे हे 4 काय असणार ही हा 4 ब्रॅकेटला कॉमन असणार आहे त्यामुळे ती 4 काय करा ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा कसं मल्टिप्लाय करायचं 4 इंटू 2x ला मल्टिप्लाय करायचं मायनस 4 इंटू 28 करायचं बघा काय येतो नेक्स्ट याच्यामध्ये मी सॉल्व्ह करतो अरे काय होतो इथं 4 इंटू 2x काय येणार इथं 4x ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करायचं 4 ने 4 इंटू 2x 4x 8x होतोय त्यानंतर बघा पुढं काय येतं बघा 4 इंटू 28 किती येतोय 112 ठीक आहे पुढे ठेवा 112 काय येतो बघा मायनस 112 येतोय 4 ने आपण ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केले तिथं नेक्स्ट काय येतोय मायनस 3 इंटू मायनस 3 ने ब्रॅकेट मध्ये काय करावं लागेल आपल्याला इथं परत मल्टिप्लाय करायचंय इथं पण दोन टर्म आहेत वेगवेगळे आहेत ते आपल्याला एकत्र करता येत नाही त्यामुळं ब्रॅकेटचा जे बाहेर असतो नंबर मायनस 3 बाहेर येतात मायनस 3 ने काय करा ब्रॅकेट मध्ये पहिल्यांदा मल्टिप्लाय करा कसं मल्टिप्लाय करायचं मायनस 3 इंटू 3x परत मायनस 3 इंटू मायनस 7 मल्टिप्लाय करायचं ठीक आहे बघा काय येतो मायनस 3 इंटू 3x किती मायनस 9x मायनस 9x ठीक आहे नेक्स्ट मायनस 9x येते नेक्स्ट एलिमेंट काय करा बघा नेक्स्ट तिथं काय आहे तिथं प्लस 21 मायनस 3 इंटू मायनस 7 करायचा हा मल्टिप्लाय करायचा बघा मायनस 3 इंटू मायनस 7 करायचा किती येते मायनस 21 मायनस इंटू मायनस काय होतं तिथं प्लस 21 येते ठीक आहे मायनस ने आपण काय केलं तिथं मल्टिप्लाय केलेलं तिथं नेक्स्ट टर्म कुठला राहतोय आता तिथं बघा नेक्स्ट लास्टला टर्मचं हा 12 आणि 2 कॉन्स्टंट टर्म आहे दोन्ही सेमच आहे मग 12 - 2 आपल्याला करता येतोय किती 12 - 2 10 हा दोन्हीचा बेरीज करता वजा करता येते आपल्याला 12 - 2 10 येतोय 10 × 9 करायचा 10 × हा बाहेरचा मल्टिप्लिकेशन 9 आहे 9 ने मल्टिप्लाय करा काय येतोय 90 प्लस 90 इज इक्वल टू काय झालं इथं 0 झालं ठीक आहे आता बघा सेम टर्म असलेला एकत्र करायचा आता कुठला कुठला टर्म सेम आहे बघा हा 8x एक टर्म आहे आणि इथं 9x आहे या दोन्ही टर्म सेम असणार आहे बरोबर आहे मग त्यामुळे काय करू आपण त्याला एकत्र करूया 8x मायनस 9x करू एक सेपरेट लिहूया त्याला ठीक आहे एक साईडला नेक्स्ट रिमेनिंग काय करायचं कॉन्स्टंट टर्म एकत्र लिहा मायनस 112 प्लस 21 प्लस 90 इज इक्वल टू काय झाले 0 झाले 0 इम्प्लाइज आता 8x मायनस 9x किती मायनस 1 मायनस x येतोय
मोठ्या संख्येमुळे मोठ्या संख्या साइन काय देतं मायनस असल्यामुळे मायनस एक्स येतोय. एट एक्स मधलं नाईन एक्स गेले की किंवा नाईन एक्स मधलं एट एक्स वजा करा वन एक्स राहतोय आणि मोठ्या संख्या साइन मायनस असल्यामुळे मायनस येतो त्याचं मायनस एक्स झाले. आता हे बघा पहिल्यांदा प्लस टर्म दोन्ही बेरीज करा. 21 प्लस 9 किती येतोय 111 येतोय. 111 मध्ये मायनस 112 करायचं. मी तर किती येतो आन्सर मायनस 1 येतोय इज इक्वल टू 0 येतो. आता ह्या दोन्ही पैकी कुठला एक टर्म काय करा राईट हँड साइड घ्या. दिस इम्प्लाइज मायनस एक्स इज इक्वल टू काय झालं इथं प्लस 1 येतोय. आपण काय केलंय मायनस 1 ला राईट हँड साइड ला घेतलेलं आहे प्लस 1 झाले. आता काय करा दोन्ही साइड ने मायनस ने मल्टीप्लाय करा. दिस इम्प्लाइज आपल्याला एक्स इज इक्वल टू मिळतो आन्सर. मायनस ने मल्टीप्लाय करा एक्स इज इक्वल टू काय मिळतो शेवटी आपल्याला मायनस 1 आन्सर मिळतो. इथपर्यंत कळलं का? आता आपण काय केलं एक्स व्हॅल्यू फाइंड केले. आता कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? बघा आपण काय काय केले तिथं. नो सर. ओके कॉल करून घ्या. फाइंड एक्स म्हणलं ना क्वेश्चन लिहून घेतलं तुम्ही सगळ्यांनी. फाइंड एक्स इफ डिटरमिनंट लिहून घ्यायचं त्याचं खाली आन्सर लिहून घ्या. खालचं दाखवा खालचं शेवट हे लिहून घेतलं सगळ्यांनी. होय कोणाचं राहिले का? आणि पीडीएफ फाईल मध्ये ना त्याच्यावरती एक्झाम्पल मी दिलेलं आहेत. भरपूर एक्झाम्पल होमवर्क दिलेले आहेत. 5 एक्झाम्पल होमवर्क दिले आहेत सॉल्व्ह करायचे. आपण अजून एक दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता ते बघू फास्ट लिहून घ्या फास्ट थोडं. एक्झाम्पल समजलंय का सगळ्यांना एक्स व्हॅल्यू कसं काढायचं? येस सर. मायनस एक्स चिन्ह कसं काय गेलं? मल्टीप्लाय केलं आपण मायनस एक्स ने. मल्टीप्लाइंग बोथ साइड बाय मायनस 1 किंवा मायनस 1 ने काय करा दोन्ही साइड मल्टीप्लाय करा. ह्या टर्मला काय करायचं शेवटचं टर्म ह्याला ना ह्या टर्मला काय करायचं शेवटी ह्या टर्मला काय करा शेवटी ह्याला ह्याला काय करा मल्टीप्लाय मायनस 1 ऑन बोथ साइड म्हणायचं. काय करायचं मल्टीप्लाय बाय मायनस 1 ऑन बोथ साइड खाली लिहून घ्या. नाहीतर मायनस 1 जर आपण मल्टीप्लाय केले इथं मायनस इंटू मायनस प्लस एक्स होतोय मग इकडे प्लस 1 इंटू मायनस 1 मायनस 1 होतोय. चेंज होतं साइन. आलं का लक्षात? चला नेक्स्ट एक्झाम्पल येऊन घ्या. Find x if no find x काय वेळ तुम्हाला फाइंड एक्स म्हणू शकत नाही फक्त डायरेक्ट एकदा सॉल्व म्हणलेलं असतात. सॉल्व म्हणल्यावर इक्वेशन दिलं असत तुम्हाला. अजून एक सोपं एक्झाम्पल घेऊया. मग थ्री वन नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आपण घेऊया अजून उद्या. थोडं अवघड एक्झाम्पल घेऊया. बघा आता अवघड एक्झाम्पल घ्यायचं का? सिम्पल अवघड. बघा आता 1x लिहून घ्या. 1x² 1 2 4 1 3 9
1 2 3 4 1 2 4 1 3 9 is equal to determinant है 1 1 2 2 हाँ एक determinant से equation दिले ते जब अपन आप लोग क्या करें जाए इता x value इता find करें जाए लियोन ये अलग सवाल ने example ला yes sir yes sir सर लियोन ये first लियोन ये थोड़ा आप लोग time कमी है बगा आता काय अजून एक तुम्ही एग्जांपल येतो ते दिलेले एग्जांपल काय करायचे रिटर्न लेज आपल्याला 1 x x2 1 2 4 1 3 9 इज इक्वल टू काय दिले आपल्याला इथं 1 1 2 2 ठीक आहे आता दोन्ही साइड काय करायचं आपल्याला इथं सॉल्व करायचं आहे बघा सॉल्व करू आपण तुम्हाला साइन तर माहिती आहे सगळ्यांना प्लस मायनस प्लस असते ठीक आहे डिटरमिनेंट सॉल्व करत जायचे शेवटी आपल्याला शेवटपर्यंत मग आपल्याला आंसर मिळते प्लस 1 घ्या पहिल्यांदा प्लस 1 इनटू डिटरमिनेंट फॉर्म्युला लिहून घ्यायचे हां काय तसा का फर्स्ट एलिमेंट अपन सिलेक्ट केले आहे 2 4 3 9 नेक्स्ट कुठला येतोय माइनस एक्स येतोय माइनस एक्स सिलेक्ट करा त्यानंतर ते करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम काय करा ड्रॉप करा काय येतोय 1 4 1 9 येते ठीक आहे नेक्स्ट काय करा प्लस 2 सिलेक्ट करा अरे हाँ प्लस एक्स स्क्वायर प्लस एक्स स्क्वायर प्लस एक्स स्क्वायर सिलेक्ट करा 1 2 1 स्क्रीन थोड़ी बारीक कर ले मुझे तो दिसते ना क्लियर आता यस यस स्क्रीन ले मोटे हाँ सुधे की ज़ूम ले जाने मैं ज़ूम तब से है तो ही दें तुम तो ऐसे मतलब ज़ूम डालेगा बगा मुझे भी डालेगा स्क्रीन झूम होत नाही तेवढंच असते मोबाईल स्क्रीन ठीक आहे एक्स स्क्वेअर सिलेक्ट केले आपण एक्स स्क्वेअर कॅलेंडर ड्रॉप करा रो आणि कॉलम काय येतं सांगा 1 2 1 2 1 3 येते इज इक्वल टू राईट हँड साइड काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या सॉल्व करा काय येतं 2 into 1 2 या दोन्हीचं काय करायचं येतं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं किती येतोय 2 - 2 ठीक आहे मल्टिप्लाई केल्यानंतर नेक्स्ट काय येतं बघा इकडून पुढे प्लस 1 ऍज इट इज वाइज आहे ब्रॅकेट मध्ये सॉल्व करा काय येतं सांगा 18 - 12 येते नेक्स्ट माइनस एक्स इनटू माइनस 9 - 4 नेक्स्ट प्लस एक्स स्क्वायर थ्री माइनस टू इक्वल टू काय झाले झिरो झिरो पर्यंत समजलं का सगळ्यांना ब्रैकेट सॉल्व करून घ्या 18 - 12 काय येतं 1 मल्टीप्लाई केले ऍज इट इज राहतोय आता ब्रॅकेट सॉल्व करून घ्या 18 - 12 किती 6 येते 1 इंटू काय झालं इथं 6 दिस इम्प्लाइज 1 इंटू ब्रॅकेट मध्ये काय येतं इथं 6 येते ठीक आहे नेक्स्ट मायनस एक्स इंटू ब्रॅकेट मध्ये काय येतं तिथं 5 मायनस एक्स इंटू 9 - 4 आहे 9 - 4 किती येतं
फाईव्ह येतोय. फाईव्ह प्लस एक्स स्क्वेअर इन टू, आता हे थ्री मायनस टू आहे, पुढचं आहे पण बघा थ्री मायनस टू किती असते, वन. काय झालंय तिथं, फाईव्ह आणि प्लस एक्स स्क्वेअर इन टू वन मायनस वन वन येतो इज इक्वल टू काय झालं, झिरो झाले. वन इंटू सिक्स काय येतो इथं, सिक्स मायनस सिक्स इंटू फाईव्ह मायनस एक्स इंटू फाईव्ह मायनस एक्स स्क्वेअर इंटू वन प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. पण आपण काय करूया, हायर टर्म आपण कॉरंट इक्वेशन मध्ये लिहूया. काय येतं कॉरंट इक्वेशन, एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स प्लस प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो. बरोबर आहे. हा एक क्वाड्रेंटिक इक्वेशन आपल्याला मिळालं इथं. ह्याच्यावरून काय करायचंय, एक्स व्हॅल्यू इथं फाइंड करायचं. एक्स स्क्वेअर आलं की तिथं एक्स दोन व्हॅल्यू असणार आपल्याला, ती माहिती पाहिजे आपल्याला. क्वाड्रेंटिक इक्वेशन आलं की एक्स व्हॅल्यू दोन मिळतात आपल्याला, ठीक आहे. आता क्वाड्रेंटिक इक्वेशनचं फॅक्टरायझेशन कसं करायचं, अवयव कसं फाइंड करतो आपण, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना हाऊ टू फाइंड द फॅक्टरायझिंग मेथड, फॅक्टरायझेशन ऑफ इक्वेशन. हा फॅक्टरायझिंग करा काय येतो सांगा, मिडल टर्म आपल्याला स्प्लिट करायचंय. मायनस थ्री मायनस टू मायनस हा मायनस थ्री आणि मायनस टू, त्या दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर प्लस सिक्स यायला पाहिजे. ऍडिशन करा किंवा सबस्ट्रॅक्शन करा, मायनस फाईव्ह यायला पाहिजे. असं दोन टर्म घ्यायचं, नंबर घ्यायचा आपल्याला, हे मायनस थ्री आणि मायनस टू, ठीक आहे. मायनस थ्री एक्स आणि फाईव्ह एक्स ला काय करायचंय, मायनस थ्री एक्स आणि फोर मायनस टू एक्स मध्ये आपल्याला लिहायचंय. बघा इथं सॉल्व्ह करतो मी, काय येतं बघा तिथं, एक्स स्क्वेअर आता मायनस फाईव्ह एक्स ला काय करायचंय, मायनस थ्री एक्स आणि मायनस टू एक्स मध्ये लिहायचंय. मायनस थ्री एक्स मायनस टू एक्स शेवटी प्लस सिक्स ऍज इट इज ठेवायचं इज इक्वल टू झिरो, ठीक आहे. आता पहिला दोन टर्म काय करा, इथं पहिला दोन टर्म मध्ये काय कॉमन निघते बघा, आणि नेक्स्ट दोन टर्म मध्ये काय कॉमन करता येते बघा, सांगा काय येते. पहिल्या दोन टर्म मध्ये काय कॉमन करता येते, एक्स कॉमन काढता येते, ठीक आहे. काय करा, पहिला ह्याच्यामधलं एक्स कॉमन काढा, आणि ब्रेकेट मध्ये काय राहतं बघा, एक्स स्क्वेअर मध्ये एक्स कॉमन निघाले, अजून एक एक्स राहतो, ठीक आहे. सेकंड टर्म मध्ये काय कॉमन करता येते, नुसतं टू येत आहे का मायनस टू येतोय, मायनस टू आपल्याला कॉमन काढायचं आहे बघा, कारण इथं पहिल्या ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस थ्री आहे, त्यामुळे मध्ये मायनस पाहिजे आपल्याला, त्यामुळे इथं प्लस सिक्स असल्यामुळे ती मायनस टू कॉमन काढा. मायनस टू कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय राहतोय, तिथं पहिल्या मध्ये एक्स राहतोय, आणि प्लस मधले मायनस कॉमन काढला की मायनस राहतोय, आणि सिक्स ला काय करू शकतो आपण, टू इंटू थ्री लिहितोय, टू एक बाहेर गेले की राहतोय इथं थ्री राहतो इज इक्वल टू झिरो, ठीक आहे. तर काय करा, इथं एक्स प्लस थ्री आहे, इथं पण अजून एक सांगू का, हे तर कळलं तुम्हाला पहिला इक्वेशन, ही हा हे कळलंय सगळ्यांना. कॉमन काढायचं, अजून एक सांगतो बघा मी तिकडे दुसरीकडे येऊ करून. पहिल्यांदा हे एक्सपांड करायचं कळलंय तुम्हाला, स्प्लिट कसं करायचं, स्प्लिट काय मिळालं बघा आपल्याला, काय मिळालंय स्प्लिट केल्यानंतर, एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू एक्स मिळाले प्लस सिक्स आहे इज इक्वल टू झिरो, हा इक्वेशन मिळाले आपल्याला. आता हा सिक्स ला काय करू शकतो आपण, मग असं पण लिहिता येते आपल्याला, एक्स इंटू एक्स लिहिता येते, एक्स इंटू एक्स लिहिता येते, एक्स स्क्वेअर ला मायनस थ्री इंटू एक्स लिहिता येते, आणि मायनस टू एक्स ला. आता हा प्लस सिक्स ला आपण काय करू शकतोय बघा, काय करू शकतोय तुम्ही, प्लस सिक्स ला मी काय लिहितो इथं, मायनस टू इंटू मायनस थ्री लिहितोय. कसं लिहितो याला, प्लस सिक्स ला मायनस टू इंटू मायनस थ्री लिहितो, मायनस टू इंटू मायनस थ्री किती येते, सिक्स प्लस प्लस सिक्स, प्लस सिक्स येते ना, मायनस टू इंटू मायनस थ्री म्हणल्यावर आपण त्याला सिक्स ला काय केलं, इथं मायनस टू इंटू मायनस थ्री लिहिलंय. आता बघा
ह्या दोन्ही मध्ये काय कॉमन करता येते, ह्यातलं काय कॉमन करता येतं सांगा. एक्स कॉमन बघा, हे तर पण एक्स दिसतोय आपल्याला, हे तर पण एक्स दिसतोय. एक्स कॉमन काढा, राहिलं काय, अजून एक एक्स राहिलं तिथं आणि इथं मायनस थ्री राहतोय. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये बघा, इथं मायनस टू आहे, इथं पण मायनस टू आहे कॉमन मध्ये. ती मायनस टू काय करा, कॉमन काढा. इथं काय राहिलंय, पहिल्या याच्यामध्ये एक्स राहिलंय तिथं आणि इथं मध्ये प्लस आहे आणि इथं काय राहिलंय, पुढं मायनस थ्री राहिलंय. ठीक आहे, इज इक्वल टू झिरो. दॅट इज आता इथं प्लस इंटू मायनस काय होतो, इथं मायनस होतोय. एक्स मायनस थ्री मायनस टू इंटू ब्रेकेट मध्ये राहतो इथं एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो झाले. कळलं का इथं पर्यंत कॉमन कसं काढलंय? येस सर. ठीक आहे, आता ह्या दोन्ही टर्म मध्ये बघा काय कॉमन आहे. ह्या दोन्ही टर्म इथं एक्स मायनस थ्री दिसतोय आपल्याला आणि इथं एक एक्स मायनस थ्री दिसतोय. मग ते एक्स मायनस थ्री काय करा, सेपरेट करा, एकत्र लिहा, एक कॉमन काढा. बरोबर आहे, एक्स मायनस थ्री काय केले आपण, एकत्र केलेलं आहे ब्रेकेट मध्ये. दुसरा ब्रेकेट मध्ये काय राहतो तिथं, बघा इथं इथं एक्स राहतोय आणि इथं आणि इथं इथं टू राहतोय आणि इथं एक्स राहतोय. पहिल्यांदा एक्स मायनस टू दुसऱ्या ब्रेकेट मध्ये राहतोय. ठीक आहे, दुसऱ्या ब्रेकेट मध्ये काय राहतोय, इथं एक्स मायनस टू राहतोय इज इक्वल टू झिरो. हा इज इक्वल टू झिरो कधी असतो, एक तर एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो असायला पाहिजे और दुसरा एक्स मायनस टू इज इक्वल टू तरी झिरो असायला पाहिजे, जरच आपल्याला ती कंडिशन एक्झिस्ट होतोय. दिस इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू मायनस थ्री काय करा, राईट हँड साईडला घ्या, प्लस थ्री होतोय और मायनस टू काय, एक्स इज इक्वल टू मायनस टू. दोन आपल्याला काय मिळतोय, आन्सर मिळतोय इथे, एक्स इक्वल टू एक्स थ्री मिळतोय, दुसरं एक्स इक्वल टू मायनस टू, सॉरी हा प्लस टू. दोन आन्सर हॅलो, एक्स इक्वल टू एक्स थ्री मिळतोय आणि दुसरा टू मिळतोय. ह्या दोन आन्सर आपल्याला येतं, एक्स वेळी मिळतोय. दोन्ही पैकी तुम्ही कुठलाही ठेवा, आपल्याला आन्सर मिळतोय बरोबर. कुठपर्यंत चालू झालं होतं एक्झाम्पल आपल्या, इथून स्टार्ट झालं होतं. लिहून घेतलंय सगळ्यांनी? नाही सर. नाही नाही सर. लिहून घे फास्ट. यस सर. हो सर, घेतले. लिहून घ्या, दोन मिनिटात लिहून घ्यायचं फास्ट. आणि सगळे आता काय करा, सगळे नोटबुक मध्ये पीडीएफ फाईल मध्ये एक्झाम्पल आहे बघा, पाच एक्झाम्पल आहे, ती होमवर्क सॉल्व करायचं सगळ्यांनी. त्याचा आन्सर पण पुढे लिहिलेला आहे, थोडं आन्सर यायला पाहिजे. आणि त्यातलं कुठलं येत नाही मला विचारा, उद्या आपण सॉल्व करूया. आता आपण जे सॉल्व केले ना ती एक्झाम्पल होमवर्क मध्ये आहे ती. आता सर पुढचं पेज हे झालंय, हे झालंय का? हा पुढचं पेज येतो बघ, वन इंटू सिक्स मायनस एक्स इंटू फाईव्ह येतो ब्रॅकेट मध्ये, प्लस एक्स स्क्वेअर इंटू वन येतो इज इक्वल टू झिरो. हे काय सॉल्व्ह करून घेतलं तिकडे लिहिलेलं आहे. मायनस फाईव्ह एक्स ला काय करायचंय, मायनस थ्री एक्स आणि मायनस टू एक्स या दोन ह्याच्यामध्ये स्प्लिट करायचं आपल्याला. फॅक्टरायझेशन करायचं सगळ्यांनी येतोय, आपण आठवी पासून शिकतोय. फॅक्टरायझेशन करायचं, अवयव फाइंड करायचा. ओके, मी पाठवलेलं पीडीएफ फाईल मध्ये चार एक्झाम्पल होमवर्क आहे. आता आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे, तर राहिलेला चार एक्झाम्पल काय करायचं, घरी सॉल्व्ह करायचं. आणि मी सांगितलं तुम्हाला, मला सेंड करा म्हणून व्हॉट्सअपला. बऱ्याच जण सॉल्व्ह केलं, सेंड केलं नाही, काही जण आहेत, चार पाच जण आहेत, तेवढं सेंड पाठवते. बाकी जण याचा अर्थ होतोय अभ्यास करत नाही.
झालं का हे पेज होय इथून बघा एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू एक्स प्लस सिक्स येतोय त्यानंतर काय एक्स स्क्वेअरला आपण एक्स इंटू एक्स लिहू शकतोय हे तर मी एक्स स्टेप वाढवलं आहे तुम्हाला तिथं लवकर समजत नाही म्हणून एक्स इंटू एक्स वगैरे स्टेप वाढलेला आहे तर आपल्याला डायरेक्ट कळायला पाहिजे की एक्स स्क्वेअर मधलं एक एक्स बाहेर दोन एक्स असते तिथं त्यातलं एक एक्स बाहेर काढलं की अजून एक एक्स राहतोय तिथं ब्रॅकेट मध्ये ठेवायचं एक्स मायनस थ्री येते त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये आपण प्लस सिक्स ला मायनस टू इंटू मायनस थ्री लिहिता येते आपल्याला त्यातलं मायनस टू कॉमन काढा राहिलेलं टर्म ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचं झाले का हो सर लास्ट लिहून घ्या हो सर हॅलो सर हा सर तुम्हाला काय सेंड करायचे गणित लिहून होमवर्क एक्झाम्पल सॉल्व्ह करून बर होमवर्क एक्झाम्पल सॉल्व्ह कराय नोटबुक मध्ये सॉल्व्ह केल्यानंतर ते बरोबर आहे का चुकाय कसं कळणार तुम्हाला आता तुम्ही दिल्यानंतर ना चालते प्रेझेंट आहे नेक्स्ट लेक्चर कोणाचं आहे आता सय्या का जमन दिल नाही एक्झाम पीडीएफ फाईल मध्ये एक्झाम्पल आहे बघा पीडीएफ फाईल मी जे ग्रुप मध्ये पाठवलं होतं बघा स्टार्टिंगला आपण टॉपिक स्टार्ट केलं होतं त्या टाइम मध्ये पीडीएफ फाईल तुम्हाला पाठवले आहे का सगळ्यांकडे येस सर येस सर हा त्या ह्याच्यामध्ये आहे ना एक्झाम्पल आहे तिथं चार एक्झाम्पल आहेत होमवर्कच ते चारही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं सगळ्यांनी काय डाऊट आहे का ती सोडवलीत सर कस काय सोडवले आधीच सोडवले का हा शिकवायचं आधी बर चालते त्यांनी सॉल्व्ह केलं त्यांनी सॉल्व्ह करायचं दुसरे कुठले जसं पॉइंट होते तसं सॉल्व्ह करायचं आधी एक्झाम्पल मध्ये एक्स्ट्रा असेल तर ते सॉल्व्ह करो सॉल्व्ह करून घे पुस्तक असेल की तुझं बुक आहे का आहे त्या बुक मध्ये एक्स्ट्रा एक्झाम्पल सॉल्व्ह करो आणि कुठले येत नाही ती मला विचार सॉल्व्ह करून पाठव मी तुला आन्सर वगैरे बरोबर कोणाचं लेक्चर आहे केमिस्ट्री चालू होईल तुला दोन मिनिटं चालू होतील बस हाच लिंक वर चालू होईल रेकॉर्डिंग
आता एक सूचना द्यायचं होतं, लक्ष इकडे सगळ्यांनी. आता ह्यातला एक कुठला तरी एक विद्यार्थिनीने लेक्चर मध्ये कंटिन्यू असणार आहे, बरोबर आहे. आता मी तुम्हाला लेक्चर झाला की कुठला एक सर असेल त्या सरांचं लेक्चर झालं की काय करायचं, तुम्ही होस्ट व्हायचं कुठल्या तरी म्हणून. कोण होता? साक्षी भिंगारे होता का तुम्ही होस्ट? म्हणजे जे सर यातील दुसरा जॉईन झाल्यानंतर त्या सरांना काय करायचं, तुम्ही होस्ट करायचं, तोपर्यंत तुम्ही असणार आहे तिथं. करता का अजून दुसरे कोण आहे? होस्ट केल्यानंतर तुम्ही एंड करायचं नाही ना, मीटिंग एंड करायचं नाही. जे सर दुसरा जॉईन होतील त्या जॉईन झाल्यानंतर सरांना होस्ट करायचं. ठीक आहे. मुलीमध्ये कोण आहे का विचार, मुलीमध्ये करायचं असत कोण करणार आहे का? जर अजून आपण शेअर केलं नाही तर क्लास कोण करायचं, शेअरला निवडूया आपण 2 दिवसात.